दरम्यान तितूर आणि डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे 40 गाव आणि भडगाव तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। सध्या पूर ओसरला असल्याने पुरातून सावरण्याची धडपड सुरू आहे। पुरामुळे वाहून आलेली घाण आणि गाळ काढण्याचे काम पुढील 2 ते 3 दिवस चालणार आहे। तर या पुरामुळे नदीकाठालगत राहणाऱ्या नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पुरामुळे अनेक घरं पडल्याने राहायचं कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय। तर दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेत। ग्रामीण आणि शहरी भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने पथकं तयार केली आहेत। पंचनामे करण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे। आमच्या इथं हा कोल्हापुरी बंधारा बांधला गेलेला आहे आणि त्याचे वेळोवेळी तीन वेळा तो फुटलेलाच आहे, तरी सुद्धा त्याचे रिपेअरिंग कोणीच केलेलं नाही। अर्धवट काम सोडून सगळे निघून गेलेले आहेत आणि आज जवळजवळ 20-25 लाखाच्या वर पुरा अर्धा एकर तर असं फुटून शेतच वाहून गेलेलं आहे। विहिरीच्या बाजूला विहीर पडली, लाईटचे पोल वगैरे सगळंच नुकसान आहे आणि याच्यामधून पाण्याची धार गेली विहिरीमधूनच।